नमस्कार, मी पूजा। घर स्वप्नांचंही आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण भेट देणार आहोत लोअर परेलमधील बाया डिझाईन या शोरूमला। फेरफटका मारणार आहोत प्रॉपर्टी विश्वात आणि जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राबद्दल। घराची सुंदर सजावट करायची असेल तर महत्वाची असते ती घरातील छोट्या छोट्या वस्तूंची निवड। चला तर मग आज आपण भेट देऊया लोअर परेलमधील बाया डिझाईन या होम डेकोर शोरूमला। नमस्कार, मी अजित चव्हाण। घर स्वप्नांचं मध्ये आपलं स्वागत। तुमचं घर स्वप्नांचं घर, आणि हे घर सजवताना आपण एक एक गोष्ट आठवणीनं जिथून मिळेल तिथून गोळा करत असतो। आणि असंच एक शोरूम, असंच एक शॉप मुंबईमधल्या सेनापती बापट मार्गावरती आहे बाय डिझाईन। आपण या शोरूममध्ये जाणार आहोत आणि इथे घर सजावटीच्या असंख्य गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहणार आहोत, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर मग माझ्यासोबत। सेनापती बापट मार्गावरच्या या शोरूममध्ये आपण आलो। इथे खरोखर गृह सजावटीचं सगळं सामान इतकं छान आहे, चोखंदा माणूस कमीत कमी 2 तास इथे दिल्याशिवाय जाणार नाही याची मला नक्की खात्री। आपण इथे पाहू शकतो, सुरुवात आपण करूयात। अगदी सुरुवातीपासून जर आपण इथे पाहायचं झालं तर अनेक अशा वस्तू आहेत ज्या ज्यांच्यामध्ये जुन्या आणि नव्याचा संगम आपल्याला दिसतो। साधारण 70-80 वर्षापूर्वींचं फर्निचर असावं, राजस्थानी लुक या फर्निचरला आहे। इथे अनेक अशा छोट्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत ज्या सगळ्या छोट्या या वस्तूंमुळे आपल्या घराला अत्यंत सुंदर अशी शोभा येऊ शकते। आपण ही दोन्ही शिल्पं पाहतोय। शोरूम पाहताना आपण गणरायाच्या प्रतिमेनं सुरुवात करूयात। अत्यंत सुंदर ही गणरायाची प्रतिमा आहे आणि साधारण ज्या प्रत्येकाला जशी इच्छा असते की वेगळी एखादी मूर्ती आपल्या दिवाणखान्यात आपल्या संग्रही असावी, ही तर श्री गणेशाची मूर्ती आहे। आपण या मूर्तीमधली नाजूक कलाकुसर, बारीक काम, बघणाऱ्याची नजर काही क्षण तरी निश्चित या मूर्तीवरती खेळणार आहे। बाजारात आत्ता सध्या अनेक फोटो फ्रेम्स वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला मिळतात, पण या फोटो फ्रेम्सला प्रत्येक वेळी एक नवीन डिझाईन असावी, तिचं मटेरियल वेगळं असावं आणि तो फोटो पाहताना त्या फ्रेमवरती पाहणाऱ्याची नजर खेळावी अशी आपली साधारणतः इच्छा असते। खूप जुना लुक या फ्रेमचा आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो। माझ्या हातामध्ये ही फ्रेम आहे, साधारणतः 100-125 वर्षापूर्वी खूप मजबूत आणि जाड टाईपमध्ये असलेले असे खूप मोठमोठे फोटोज त्याच्यावरती असायचे। मीनाकाम खूप बारीकीनं केलेलं नाही आहे, पण तरी पाहण्याला पाहणाऱ्याची नजर खेळावी अशी ही फ्रेम आहे। आपल्या हॉलमध्ये, आपल्या बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूमच्या खिडकीत याची आपण योजना केली आणि याच्यावरती खूप छान रंगसंगती जर दिली तर ती अत्यंत मोहक दिसेल। पण यात आवडण्याजोगी खूप छान गोष्ट आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये या सगळ्या कळ्या आणि फुलं ठेवली आहेत तो पॉट। मी स्वतः जी गोष्ट पाहतोय मला जी खूप आवडली आहे तो आहे हा स्टँड। हा माझ्या हातात असलेला स्टँड पाहता क्षणी कळणार नाही याचं मटेरियल काय आहे, पण मला जाणवतंय त्याचं वजन। हा संगमरवराचा खूप सुंदर असा मेणबत्तीचा स्टँड आहे। साधारण आपल्या घरी एखादी डिनर असेल, छोटी पार्टी असेल किंवा आपल्या घरी पाहुणे येणार असेल तेव्हा साधारण आपल्याला खूप काय करू आणि काय नको असं होतं। त्यावेळी ह्या सगळ्या वस्तू आणि त्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा तुमच्या डिनरला एक वेगळ्या पद्धतीचा सगळा थाट येण्यासाठी हा सगळा सरंजाम आवश्यक असतो। या फर्निचरची रचना आणि या फर्निचरचं वेगळेपण बऱ्याच ठिकाणी दिसतंय। मग त्याच्यावरती केलेली पेंटिंग्स असू देत, त्याची रचना असू देत, साधारणतः जुनी गेलेली फॅशन पुन्हा नवीन परत येते असं आपण म्हणतो, ते काही खोटं नाही आहे। हे आपण पाहतोय हा
अगदी छोटासा बंब आहे, हा तांब्याचा जग असो किंवा हे ग्लास आहेत, याला कॉपरची बाहेरनं प्लेटिंग आहे पण आतनं हा अत्यंत भारी असा स्टीलचा खूप छान ग्लास आहे. आणि साधारणतः आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की तांब्याच्या भांड्यातून आपण पाणी प्यावं किंवा रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी आरोग्याला अत्यंत चांगलं असतं असं सांगितलं जातं. मुंबईच्या स्पेशल गोष्टी आहेत, तिथे मुंबईचं स्टेशन आहे, चर्चगेट आहे, मुंबईचा डबेवाला आहे. तुमच्या घरामधलं फर्निचर कुठले असू दे, ते इटालियन असू दे किंवा ते बाकी कुठल्याही शैलीमधलं फर्निचर असू दे, पण तुमच्या घरामधला हाय कॉर्नर निदान संध्याकाळी चहा पिताना सगळ्या फॅमिली बरोबर कलरफुल होणार यात शंकाच नाही. तुमच्या घरातला एक कोपरा राजस्थानची ही अशी आठवण बनून राहू शकतो. खूप सुंदर, अत्यंत छान असं हे छोटंसं राजस्थानी कलाकृतीचं मिरर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जुनं ते सोनं असं आपण म्हणतो ते उगाच नाही. आपण पाहू शकता जुन्या शैलीची किंवा जुन्या नाशिक घाटाची किंवा इतर जी आपण जुन्या काळामधली जी भांडी आवर्जून आपल्या घरामध्ये वापरली जायची त्याचं खूप सुंदर कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणखी एक खूप छान गोष्ट मला तुम्हाला दाखवायची, ती म्हणजे इथली पेंटिंग्स. आपण पाहू शकतो तुमच्या दिवाणखाण्यात इतर ठिकाणी लावण्यासाठीची आणि एक पौराणिक किंवा बाकीच्या इतर सगळ्या शैलीमधली पेंटिंग्स या शोरूममध्ये आहेत. ही शिल्प आपण पाहू शकतो, या हत्तीच्या शिल्पावरती जीव वाळून टाकावं इतकं सुंदर हे शिल्प आहे. पितळीची आणि काहीशी अँटिक असा फील दिलेली ही सगळी शिल्प आहे. हा दिवा अत्यंत सुंदर कलात्मकतेचा खूप छान असा हा नमुना आहे. आपण पाहू शकतो खूप छान सगळ्या डिझाईन या दिव्यावरची आहेत. तर या सगळ्या कलात्मकतेने नटलेल्या वस्तू तुम्हाला मिळतील सेनापती बापट मार्गावरच्या बाय डिझाईन या शोरूममध्ये. मी इथे आलो या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्या, निश्चित या सगळ्या तुम्हाला आवडल्या असतील. तुम्ही इथे नक्की या सगळ्या कलात्मकतेने नटलेल्या वातावरणात निश्चित एक दोन तास तुम्ही घालवल्याशिवाय आणि इथून भरपूर शॉपिंग केल्याशिवाय जाणार नाही याची निश्चित मला खात्री. घर स्वप्नांचंही आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर आपण फेरफटका मारणार आहोत प्रॉपर्टी विश्वात.